मार्च मध्ये बोर्डाच्या परीक्षा असल्याने राज्यात महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीतच होतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी जे एस सहारिया यांनी नागपूरमध्ये दिली. त्यामुळे निवडणुकीची तयारी सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना देण्यात आल्या. यंदाच्या निवडणुकीत दोन नव्या संकल्पना अंमलात आणणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. एक म्हणजे उमेदवारांचं नाम निर्देशन पत्र आणि शपथपत्र संगणकाच्या म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारलं जाईल. हस्तलिखित नाम निर्देशन पत्र चालणार नाही, त्यामुळे उमेदवारांचं अर्ज रद्द प्रमाण जे आहे ते कमी होईल. शिवाय उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्राचा गोषवारा हा वर्तमानपत्रात छापला जाणार आहे. तसंच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर बोर्डावर फ्लेक्स लावून त्या उमेदवाराची सर्व माहिती छापली जाणार आहे, जेणेकरून मतदार राजाला आपला उमेदवार कसा आहे हे कळावं. दरम्यान महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याकरिता राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जाते. उमेदवारांची मदतीसाठी त्यांची सोयीसाठी आपण नामनिर्देशन पत्र व शपथपत्रे संगणकाच्या मदतीने घेणार आहोत. यामुळे जो मला नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये दिसून आला की नामनिर्देशन पत्र रिजेक्ट करण्याची त्यामध्ये जो माहिती भरली जाते त्यामध्ये चुका आहे म्हणून जे रिजेक्ट करण्याची टक्केवारी होती त्यामध्ये कमतरता आलेली आहे. मतदार आहे त्यांना त्यांचे उमेदवारांची माहिती व्हावी यासाठी आपण नगरपालिकामध्ये सुरुवात केलेली आहे की प्रत्येक उमेदवाराने दिलेल्या शपथपत्राचा गोषवारा त्याच्या जाहिरात वर्तमानपत्रात द्यायचा आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर माहितीचा गोषवारा फ्लेक्सवर लावायचा आहे, म्हणजे येणारे प्रत्येक मतदाराला माहिती पडेल की जो उमेदवार आहे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे, त्याची बॅकग्राऊंड कशी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.